गणपती बनवायला आपण ही जी माती वापरतोय ही कुठली माती आहे? शाडो माती आहे. शाडो माती सुरुवातीला आपण थोडं एक गोळ करायचं. हे बघा, या प्रकारे एक बेस करून घ्या. हा तुम्ही राऊंड पण करू शकता आणि स्क्वेअर पण करू शकता. लोकपरंपरेचा एक अविभाज्य भाग बनलेला आणि कला, संस्कृती, परंपरा, सामाजिकतेचा प्रतिबिंब असलेला पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे देश विदेशातील गणेश भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते. बदलत्या काळात गणेशोत्सव अधिकच उत्सवी स्वरूपात होऊ लागल्याने अनेक पर्यावरण विषयक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे घरोघरी बसवली जाणारी प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशाची मूर्ती. ही गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे नदीचे प्रदूषण, ही समस्या टाळण्यासाठी दैनिक प्रभातने यावर्षी माणिकचंद प्रसूत प्रभात ग्रीन गणेशा 2019 हा पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि स्वतःच्या हाताने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या. स्वतःच्या हाताने आपल्या बाप्पाला आकार देताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करणारा होता. स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारण्याचा अनुभव अप्रतिम होता. मातीच्या गोळ्यातून आम्ही सोपी पद्धत वापरून मूर्ती तयार करू शकलो याचे समाधान वाटते. दैनिक प्रभातने आम्हाला ही संधी दिल्याने आम्ही याचा अनुभव घेऊ शकलो. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी घरी शाडू मातीची मूर्ती बसवणार आहोत. या माध्यमातून प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
असा बेस बनवला, राऊंड किंवा स्क्वेअर करायचा होता, मोस्टली स्क्वेअर केला मी, स्क्वेअर केलेला. मग त्याचे आम्ही पाय केले आणि मग सर्कल बनवून बाकी अख्खी बॉडी बनवत गेलो. एक्सपिरियन्स खूप छान होता, मला बनवायला आवडला आणि सगळ्यांनी खूप चांगली मदत केली आम्हाला सगळं बनवायला आणि वगैरे, खूप भारी होतं, मजा आली. असं वाटलं की काही येणार नाही पण आलं. हो, म्हणजे खूप नीट शिकवलं आणि लवकर आलं आम्हाला. यायला खूप मज्जा आली आणि खूप भारी झालेत गणपती, शिकवलं पण भारी आहे. खूप छान वाटतंय आणि खूप मजा आली. मला पण मजा आली, एकदा मोठा चांगला गणपती केला आणि भारी होतो म्हटलं आणि खूप मज्जा आली आम्हाला करताना. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि काहीतरी नवीन एक्साइटिंग करायला वाटलं. आणि हे सर म्हणजे सगळीच कोऑपरेटिव्ह मेंबर्स होते, मदत करत होते.